आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर येथील 250 वर्ष पुरातन असलेल्या विठ्ठल मंदिर येथे जाऊन विठ्ठल रुक्मिणीचे सपत्निक दर्शन घेतलेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली आहे. विशेषतः शेतकरी बांधवांना यश मिळू दे, समृद्धी प्रधान होऊ दे अशी प्रार्थना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. चंद्रपूर येथील विठ्ठल मंदिर हे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व यासाठी ओळखले जाते. या पवित्र स्थळाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक येथे येतात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिरात भक्तांची मोठी गर्दी जमलेली असते. आजच्या या पवित्र दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांनी सपत्निक मंदिरात येऊन विठुरायाच्या चरणी माथा टेकला आणि जनतेच्या सुख शांती आणि समृद्धीची प्रार्थना केली. यावेळी विठ्ठल मंदिरचे विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र डाखोरे, ॲडव्होकेट अभय पाचपोरे, मोरेश्वर एरेवार, अजय कोतपल्लीवार यांच्यासह आदींची उपस्थिती यावेळी होती. शंकर बोरघरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.